नमस्कार। बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत सपोर्ट टू स्टेट या उपक्रमात मी स्वतः श्री गोविंद गुंजाळ मरोळ पोलीस कॅम्प मनपा मराठी शाळा अंधेरी पूर्व आणि माझ्या सहकारी भगिनी श्रीमती प्रतिभा मोरे मॅडम कानेनगर मनपा मराठी शाळा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे। आज 25 जानेवारी 2021 आणि उद्या 26 जानेवारी 2021 भारताचा प्रजासत्ताक दिन। या प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी पूर्व संध्येला तुमचे मनपूर्वक स्वागत आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मागील इयत्तांमध्ये आपण त्रिकोण म्हणजे काय आणि त्रिकोणाचे विविध प्रकार अभ्यासलेले आहेत। तुमच्यापैकी गौरव त्रिकोण म्हणजे काय याची व्याख्या तू सांगतोस बेटा? सांगतो टीचर। गौरव त्रिकोणाची व्याख्या सांगता येईल? आपण पहिल्या प्रकरणात सुद्धा अभ्यासलेली आहे। शुभम शुभम बोल। ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण। प्रश्न विचारलेला नाही, प्रश्न समजावून कोणाची व्याख्या विचारली। विशाखा सांगू। विशाखा काटकोन त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो। जस्ट जस्ट वन मिनिट। माझा प्रश्न असा आहे त्रिकोण म्हणजे काय? ओके सर। ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण असे म्हणतात। माझा पुन्हा प्रश्न तुम्हाला, ज्या त्रिकोणाला तीन बाजू असतात त्याला त्रिकोण असे म्हणतात। आवाज नाही येते तुमचा। हॅलो। सर गौरव सांगू। ज्या कृतीला तीन बाजू तीन कोपरे असतात त्याला त्रिकोण असे म्हणतात। आठ सर सुरू करा। नमस्कार। बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत सपोर्ट टू स्टेट या उपक्रमात मी श्री गोविंद गुंजाळ मरोळ पोलीस कॅम्प मनपा मराठी शाळा अंधेरी पूर्व आणि आमच्या सहकारी भगिनी श्रीमती प्रतिभा मोरे मॅडम कानेनगर मनपा मराठी शाळा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे। आज 25 जानेवारी 2021 उद्या 26 जानेवारी 2021 प्रजासत्ताक दिनाच्या आपणाला हार्दिक शुभेच्छा। बाळांनो मागील इयत्तेमध्ये आपण त्रिकोण ही संकल्पना अभ्यासलेली आहे, त्याचबरोबर या वर्षी पहिल्या प्रकरणामध्ये सुद्धा त्रिकोण म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे। ए बी सी हे तीन नैकरेषीय बिंदू दिले असता रेख ए बी रेख बी सी रेख ए सी यांच्या संयोग संचाला आपण त्रिकोण ए बी सी असे म्हणतो आणि त्रिकोणाचे विविध प्रकार आपण अभ्यासलेले आहेत। त्रिकोणाचे बाजूवरून तीन प्रकार पडतात, कोणावरून तीन प्रकार पडतात, त्यातील
पहिला बाजूवरून प्रकार म्हणजे समभुज त्रिकोण ज्याला इक्विलॅटरल ट्रायंगल असं पण म्हणतो ज्याच्या मध्ये सर्व बाजू एकरूप असतात समान मापाचे असतात उदाहरणार्थ 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. दुसरा त्रिकोणाचा बाजूवरून प्रकार समद्विभुज त्रिकोण ज्याच्यामध्ये दोन बाजू ज्या आहेत त्या समान मापाच्या असतात उदाहरणार्थ एक बाजू 6 सेंटीमीटर आणि इतर दोन बाजू 5 सेंटीमीटर म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण. तिसरा प्रकार विषमभुज त्रिकोण आणि यामध्ये तीनही बाजू ज्या आहेत विविध लांबीच्या असतात वेगवेगळ्या असतात यात एकही बाजू समान नसते ज्याला आपण स्केलन ट्रायंगल असं म्हणतो आणि कोणावर पुन्हा तीन प्रकार त्या ठिकाणी पडतात त्रिकोणाचे. एक लघुकोन त्रिकोण ज्याच्यामध्ये प्रत्येक कोण लघु असतो लघु म्हणजेच या ठिकाणी 90 पेक्षा लहान उदाहरणार्थ या ठिकाणी 60 60 60 अशा पद्धतीनं त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज तुम्हाला माहिती आहे. आणि दुसरा जो कोणावरून होणारा प्रकार आहे तो काटकोन त्रिकोण ज्याच्यामध्ये एक कोण 90 अंशाचा असतो आणि इतर दोन कोण लघु असतात मग उदाहरणार्थ 30 अंश 60 अंश आणि याला आपण राईट अँगल असं त्या ठिकाणी संबोधतो. आणि तिसरा प्रकार जो आहे तो विशाल त्रिकोण यास आपण ऑब्ट्यूस ट्रायंगल असं संबोधतो आणि यामध्ये एक कोण विशाल असतो 90 पेक्षा अधिक उदाहरणार्थ एक कोण जर 120 अंश असेल दुसरा कोण 20 अंश असेल तर तिसरा कोण जो आहे किती अंश असेल सांगता येईल कारण त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पहिला कोण 120 दुसरा कोण 20 अंश तर तिसरा कोण किती अंशाचा असेल 40 अंशाचा कोण असेल. तर अशा पद्धतीनं बाजूवरून आणि कोणावरून आपण वेगवेगळे तीन प्रकार पाहिलेले आहेत. आता आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत काटकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोणाचे जे काही विविध गुणधर्म आहेत ते गुणधर्म आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी एक आकृती काढत आहे पहा आणि त्या आकृतीला नावे देत आहे. इथे एक त्रिकोणाची आकृती काढलेली आहे. या त्रिकोणाच्या आकृतीमध्ये या शिरोबिंदूला ए इथे बी या ठिकाणी सी अशी नावे देतोय. यात हा जो कोण आहे कोण ए बी सी हा 90 अंशाचा आहे किंवा त्याला आपण काटकोन असे संबोधतो. आता इथे मी लिहितो त्रिकोण ए बी सी मध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए बी सी बरोबर 90 अंश म्हणजेच काटकोन आणि काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशाच्या समोरील बाजूला म्हणजेच बाजू या ठिकाणी ए सी या बाजू ए सी ला आपण काटकोन त्रिकोणाचा काय संबोधतो काय म्हणतो आपण त्याला त्या रेषेला कर्ण कर्ण बाजू ए सी हा या आकृतीतील काटकोन त्रिकोणामधील कर्ण आहे असं आपण या ठिकाणी संबोधतो. आणि या काटकोन त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार समजा मी इथे हा काटकोन जो बी म्हटलेला आहे त्याच्या समोरील बाजू बी या लांबीची आहे म्हणजे एसी ची लांबी बी एकच आहे परिमाण काही असू शकेल सेंटीमीटर असेल मिलीमीटर असेल मीटर असेल इथे बी एकक आहे आणि
ए शिरो बिंदु समोरील त्या ठिकाणी बाजू स्मॉल ए त्या ठिकाणी असेल आणि हा जो सी शिरो बिंदु आहे त्या शिरो बिंदु समोरील बाजू स्मॉल सी या एककाने दर्शवलेली असेल तर काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरस जो थेरम आहे किंवा पायथागोरस सिद्धांतानुसार आपण इथे लिहू शकतो काय कर्ण वर्ग बरोबर हा काटकोन त्रिकोण आहे या काटकोन त्रिकोणाचा हा काय झाला पाया आणि ही जी आहे ही झाली उंची एबी ही उंची आणि म्हणून मी या ठिकाणी लिहू शकतो कर्ण वर्ग बरोबर पाया दोन त्याचा दोन अधिक उंची दोन वर्ग दोन नाही उंची वर्ग पाया वर्ग नाही म्हणायचं बाळांनो उंचीचा वर्ग कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग आता असंही आपण म्हणू शकतो समजा ही पहिली बाजू म्हटलं ही दुसरी बाजू म्हटलं आणि हे कर्ण म्हटलं तर कर्ण वर्ग बरोबर पहिला अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग असं सुद्धा आपण लिहू शकतो मग आता इथं कर्ण वर्ग कोणत्या अक्षराने दर्शवलाय बी अक्षराने बी चा वर्ग बरोबर पाया आहे ए म्हणून ए चा वर्ग अधिक उंची आहे सी म्हणून सी चा वर्ग या ठिकाणी बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक सी वर्ग या पद्धतीनं आपण लिहू शकतो इथपर्यंत समजलं बाळांनो मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काटकोन त्रिकोण काढून दाखवणार आहे आणि तुम्ही त्या त्रिकोणातील कर्ण कोणता आहे तो ओळखायचा आहे आता उदाहरणार्थ या ठिकाणी मी अशी एक आकृती काढत आहे पुस्तकामध्ये ज्या आकृत्या आहेत त्यामध्ये अनेक आकृत्या ज्या आहेत एकाच बाजूला काटकोन दाखवलेले आहेत पण तुम्ही आकृत्या वेगवेगळ्या दिशांना काटकोन दाखवून काढायच्या आहेत उदाहरणार्थ या ठिकाणी पी आर हा काटकोन त्रिकोण आहे या काटकोन त्रिकोणामध्ये मला सांगा बाळांनो कर्ण जो आहे तो सर मी सांगू म्हणजे काटकोन करणाऱ्या दोन बाजू आणि त्याच्या समोरील काटकोन करणाऱ्या दोन बाजू कोणत्या पी आर आणि दुसरी बाजू पी क्यू त्यांच्या समोरील बाजू म्हणजे कोण आर पी क्यू च्या समोरील बाजू आर क्यू हे समजलं उदाहरणार्थ की या ठिकाणी एकक दिलेला आहे आणि पी क्यू आहे तीन एकक त्या ठिकाणी मी लांबी गृहीत धरलेली आहे तर आपण या ठिकाणी लिहू शकतो कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग आणि उंची वर्ग कर्ण वर्ग किती दिलेला आहे पाच पाच पाचचा वर्ग आता इथे पाया जर आपण हा धरला तर तीन येणार आणि जर पाया हा धरला तर तो काढायला येईल समजा आपणाला या ठिकाणी आपण काय करूया ही उंची धरूया पी क्यू मग ही तीनचा वर्ग इथे येणार आणि मग पायाचा वर्ग आपणाला पाचाचा वर्ग पंचवीस
वर्ग अधिक तीनाचा वर्ग वर्ग पंचवीस वजा नौ आणि म्हणून या ठिकाणी पंचवीस मधून नऊ गेले मित्रांनो बरोबर सोळा. मग दोन्ही बाजूच काय करूया पाया बरोबर चार पायाचा वर्ग बरोबर कुणाचा वर्ग सोळाचा वर्ग म्हणजे किती चारचा वर्ग त्या बरोबर किती येणार चार. ओके या दोन काटकोन त्रिकोणाच्या बाजू दिल्या कर्णाची त्या ठिकाणी लांबी काढता येईल किंवा एक बाजू दिली असता कर्ण दिला असता लांबलेली बाजू किंवा पाया किंवा कुंती आपल्याला काढता येते. एक उदाहरण मी देतो त्याच्यात तुम्ही काय करायचं आहे पहिल्यांदा कर्ण सांगायचा आहे आणि मग तुम्ही दोन बाबी दिलेल्या आहेत या ठिकाणी मी इथे बाजू ओळखायची दहा दिलेली आहे एक बाजू दिलेली आहे सहा आणि तिसरी बाजू काढायची आहे. प्रथमतः या आकृतीमध्ये मी नाव मुद्दाम दिलेली नाहीये कर्ण बरोबर नावे द्यावी लागते बरोबर एक्स वाय झेड. मग आता कर्ण कुठली बाजू झाली फक्त कर्ण बरोबर कर्ण बाजू कर्ण बाजू एक्स झेड झेड बरोबर. आणि आता या ठिकाणी काटकोणासमोरील बाजू आपण एक्स गृहीत धरली आणि झेड समोरील बाजू काढायची स्मॉल झेड आपण गृहीत धरली तर या ठिकाणी आपण लिहू शकतो वाय वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू. पहिली बाजू म्हणजे कोणती घ्या तुम्ही एक्सचा वर्ग आधी झेडचा वर्ग मग वाय किती आहे दहा दहाचा वर्ग सहा सहाचा वर्ग अधिक झेडचा वर्ग मग झेडचा वर्ग जो आहे तो काढायचा आपल्याला सहाचा वर्ग शंभर आणि सहाचा वर्ग डाव्या बाजूला पुन्हा वर्ग शंभर मधून छत्तीस घेते किती राहिले बाळांनो चौसष्ट आणि मग एक्स बरोबर किती येणार फक्त आठ येस मग आठ एक हे उत्तर इथे परिमाण दिलेले नाही म्हणून आपण एकच लिहितो मग ते कोणते आपण कोणामध्ये आहे ओळखायला शिकलो त्याचप्रमाणे बाजूंची लांबी दिली तर तिसरी बाजू आपण काढू शकतो. आता या ठिकाणी आकृती काढत आहे आकृती काढण्याऐवजी मी एक आणि त्याचे असे आठ
त्रिकोण त्रिकोण तयार केले किती तयार केले आठ काटकोन त्रिकोण या आठ काटकोन त्रिकोणामध्ये उंची आणि पाया उंची मी दर्शवलेली आहे सी एक त्याचप्रमाणे पाया जो आहे तो दर्शवलेला आहे बी एक आणि कर्ण जो आहे काटकोनास बाजूची आहे ती कर्ण असते ती किती आहे ए एकक आहे असं गृहीत धरून आपण या ठिकाणी आपण जो सिद्धांत अभ्यासलेला आहे कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक हे सिद्ध करणार आहोत. अगोदर कार्ड पेपर कापून घेतले मी इथं एकच घेतलाय पण असे आठ काटकोन त्रिकोण कापून घ्यायचे आणि एका पेपरवर काय करायचे आहेत चिकटवायचे आणि चिकटवत असताना या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या पहा रंगीत एक दोन तीन आणि चार यामध्ये आपण हे काटकोन त्रिकोणाची सी दर्शवलेले इथे बी दर्शवलेले स्मॉल तशाच प्रकारे चारही बाजूंची दिली आहे आणि मी इथे दाखवलेलं होत कि कर्ण जो आहे तो किती आहे एक आहे. इथं या काटकोन त्रिकोणाचा कर्ण पहा इथं एक या काटकोन त्रिकोणाचा कर्ण इथं एक राहिलेले जे चार काटकोन त्रिकोण आहेत ते मी दुसऱ्या आकृतीत असे चित्रवले एकमेकाला एक दोन आणि चार आणि बाकी जो भाग आहे तिथे त्या ठिकाणी काय केलेले आहे चौरस काढलेले आहेत. का चौरस येतील तर बाजूवरून पहा इथे पहा हा एक चौरस झालेला आहे चारही बाजू सारख्या आहेत आणि मग याचं जर क्षेत्रफळ जर काढायचं ठरलं चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय येस वैष्णवी सांग चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ जे आहे ते आपण चार गुणिले बाजू आहे असं चार गुणिले बाजू चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू बरोबर बाजूचा बाजूचा वर्ग किंवा कर्ण दो कर्ण कर्ण वर्ग त्रिकोण जो आहे विचारलं तर उत्तर द्यायचं आहे ते त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आपण अभ्यासलेलं आहे एक ते दोन गुणिले पाया गुणिले पाया येस गुणिले पाया गुणिले उंची दोन पाया जो आहे या त्रिकोणाचा जर गृहित धरला तर बी आणि उंची जर गृहित धरली तर सी म्हणून आपण म्हणू शकतो की काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन बी सी आणि असे इथे किती काटकोन त्रिकोण आहेत चार चार म्हणून मी काय केलं पहिल्यांदा इथे या चौरसाचं क्षेत्रफळ काढलं चौरस ए बी सी डी च क्षेत्रफळ बरोबर ए चा वर्ग आणि हे काटकोन त्रिकोण चार आहेत म्हणून इथे लिहिलं चार आणि काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं एक छेद दोन गुणिले सी
आणि म्हणून बे एक बे बे दुने चार म्हणून ए वर्ग अधिक दोन बी सी हे या संपूर्ण आकृतीतील भागाचं क्षेत्रफळ मग ते काटकोन त्रिकोण चार त्याचप्रमाणे चौरस यांचं एकत्रित चौकोन ए बी सी डी म्हणजे चौरस ए बी सी डी च या ठिकाणी क्षेत्रफळ आलं ए वर्ग अधिक दोन बी सी इथपर्यंत लक्षात आलं. आता इकडे आपण हे चार काटकोन त्रिकोण असे चिकटवले इथे सुद्धा चौरस तयार होतात मग या चौरसाचं क्षेत्रफळ पहा बाजूचा वर्ग म्हणून याचं क्षेत्रफळ आलं सी वर्ग या चौरसाचं क्षेत्रफळ बी वर्ग आणि काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आताच आपण पाहिलेलं आहे एक छेद दोन पाया गुणिले उंची आणि म्हणून या पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ इथं लिहिलं बी वर्ग या दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ लिहिलं सी वर्ग चार काटकोन आहेत म्हणून इथं चार लिहिले त्यानंतर काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ एक छेद दोन पाया गुणिले उंची गुणिले बी गुणिले सी आणि मग बे एक बे बे दोन चार आणि म्हणून बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन बी सी हे आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आढळून येईल. आता या दोघांमध्ये आपण काय करणार आहोत तुलना करणार आहोत. काय तुलना करणार आहोत तर बघा चौरस चौरस ए बी सी डी चे क्षेत्रफळ बरोबर कुणाचं क्षेत्रफळ चौरस पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ आणि मग ती किंमत लिहा. इथे या चौरस एबीसीडी चे क्षेत्रफळ आलेले आहे ए वर्ग अधिक दोन बी सी बरोबर इथे चौरस पी क्यू आर एस पी क्यू आर एस चं क्षेत्रफळ आहे बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन बी सी. मग आता हे जे अधिक दोन बी सी या बाजूला आहे बाजूला दोन बी सी आहेत इकडून तिकडे गेले तर कॅन्सल होतील म्हणजे आपणाला उत्तर मिळत आहे. काय उत्तर मिळत आहे ते चौकटीत मी लिहितोय ए चा वर्ग बरोबर बी चा वर्ग अधिक सी चा वर्ग बरोबर. म्हणजे इथे पहा आपण सिद्धांतात अभ्यासलेलं आहे कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग किंवा पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग म्हणजे ए वर्ग बरोबर बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर. समजलं इथपर्यंत हो. मग आता याच्याशी निगडीत आपण काही उदाहरण अभ्यासणार आहोत. ओके ओके सर ओके सर. हा तर आता काही उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. सराव संच 48 पूर्वी एक मी तुम्हाला गंमत सांगणार आहे. काय करणार आहे बघा की इथे मी एक काटकोन त्रिकोण काढणार आहे पण तो काटकोन त्रिकोण जो आहे त्या काटकोन त्रिकोणाच्या तीन बाजू आहे त्या तीन बाजूंची लांबी पहा इथं वेगवेगळ्या रंगांनी मी दाखविणार आहे. हा काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणामध्ये ए बी आणि सी या पद्धतीनं हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये कोणता कोण काटकोण आहे कोण सांगतं असता मी सांगतो ए बी आणि सी सर बी सर बी राईट अँगल आहे बी आणि सी राईट अँगल आहे ए बी सी आणि कोणासमोर
बाजू कर्ण म्हणजे कोणती बाजू कर्ण झाली याच्यामध्ये एसी सीच माप आपण समजा पाच एकक आहे गृहित धरलं त्याचप्रमाणे या ठिकाणी बीसी बाजू जी आहे त्या बीसीच माप तीन एकक गृहित धरलं आणि एबीच माप हे चार एकक परिमाण आहे त्याचं ते आहे गृहित धरलं आणि मग या काटकोन त्रिकोणामध्ये जे आपण चौरस काढणार आहोत ते मी त्या बाजूवर जास्तीत जास्त चौरस काढण्याचा प्रयत्न करणार. उदाहरणार्थ या ठिकाणी ही बीसी बाजू घेतली तर या बीसी बाजूला त्याच्या खालच्या बाजूला अशा पद्धतीनं किती चौरस काढता येतील एकांतर आहे चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात या पद्धतीने किती चौरस काढले आपण चौरस काढले बरोबर. मग मला सांगा या ठिकाणी या बाजूवर किती चौरस आपण काढू शकतो बोला किती एकक अंतर आहे चार आहे एक दोन सोळा काढता येतात किती सोळा सर. या ठिकाणी तुम्ही किती काढले नऊ काढले. मग आता तुम्हाला या ठिकाणी किती काढता येतील कर्णावरती सर आवाज नाही येते पंचवीस हा बघूया ना आता किती पंचवीस येस शाबा इथं एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि हे पाच त्याच पद्धतीने एक दोन तीन पंचवीस हा तर या पद्धतीने लहान मोठे झालेले आहेत पण चौरस म्हटल्यानंतर लक्षात घ्या चारही बाजू सारख्या त्याच्या आपला क्षेत्रफळ सारखंच असणार. इथे तुम्हाला किती आल्या पंचवीस बरोबर आहे की नाही. आणि म्हणून या पायथागोरस थेरम प्रमाणे एक पुन्हा एक नवीन गुणधर्म सांगणार आहे काटकोन त्रिकोणामध्ये वरील चौरसांचं क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवरील चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे असते. मग इथे जर आपण पाहिलं इथे चौरस किती आहे पंचवीस कर्ण म्हणजे बरोबर आणि कर्णावरती चौरस पंचवीस आहे इथे पाया जो आहे पायाच्या ठिकाणी नऊ आणि आधी उंची जी आहे या चौरस पाहिले तर ते किती आहेत सोळा किती येतात सोळा आणि नऊ सोळा आणि नऊ सोळा आणि नऊ किती पंचवीस आपण लक्षात घ्या गुणधर्म आपले दोन आपण अभ्यासले. पहिला गुणधर्म अभ्यासलेला आहे कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग आधी उंचीचा वर्ग. दुसरा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावरील चौरसांचं क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवरील चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतकं ओके. इथपर्यंत लक्षात आलं हो सर हो सर हो अठ्ठेचाळीस कडे सराव संच अठ्ठेचाळीस हो सर.
एक एक उदाहरण घेऊया, सर्व घेता येणार नाही, परंतु सराव संच या पहिल्या उदाहरणामध्ये त्यांनी एक्स ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणामध्ये काही एकक लांबी दिलेली आहे, उंची दिलेली आहे किती 7, त्याचप्रमाणे या ठिकाणी पाया दिलेला आहे 24, आणि काय काढायला सांगितलेलं आहे कर्ण, तो एक्स एक्स किंमत काढायला सांगितली आणि त्रिकोणाचं नाव आहे एल एम एन. यामध्ये एम हा काटकोन आहे. मग यावरून आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो या ठिकाणी कर्ण वर्ग बरोबर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कोन एल एम एन मध्ये हा लेंथ एल एन कंसाचा वर्ग बरोबर कोणत्या बाजूंचा वर्ग आणि त्यांची बेरी, नाव सांगा मला. इथे नेक्स्ट कोमल सांग, इथं कोणती बाजू येणार? तर इथं एल एन एन त्या बाजूचा वर्ग असतात एल एन एल एम एल एम एन आणि तिचा वर्ग. आता इथे पहा एल एन म्हणजे किती, एक्स एक्सचा वर्ग बरोबर एम एन, एम एन किती आहे 24, आणि 24 चा वर्ग अधिक एल एम, मग एल एम किती दिलेले 7, 7 चा वर्ग. मग आता म्हणून समीकरण असल्यामुळे म्हणून लिहिलं एक्स चा वर्ग बरोबर 24 चा वर्ग तुमचा पाठ आहे, 1 ते 30 वर्ग पाठ आहे, 1 ते 10 घन पाठ आहे. 24 चा वर्ग किती? 576 अधिक 7 चा वर्ग 49, एक्स चा वर्ग बरोबर बेरीज करा 625 आणि म्हणून कुणाचा वर्ग 625 आहे, 25 चा वर्ग. म्हणून या ठिकाणी दोन्ही बाजूचा हे वर्ग कॅन्सल केला किंवा वर्ग मग काढला, म्हणून या ठिकाणी एक्स बरोबर काय ना 25 चा वर्गमूळ 5. 25 सॉरी हा एक्स बरोबर 25 ना, इथे एक्स बरोबर 25 आलेला आढळणे. इथपर्यंत लक्षात आता बाळांनो? हो. आता इतर दोन उदाहरणे ती तुम्ही सोडवायची आहे, ती मी त्यातली घेणार नाही. आता उदाहरण दुसरं जे आहे, या दुसऱ्या उदाहरणामध्ये दुसरं उदाहरण कोण वाचत पुस्तकामधून? मी वाचू वैष्णवी. हा वैष्णवी वाच. काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोण पी बरोबर 90 अंश, जर लांबी पी क्यू बरोबर 24 सेंटीमीटर आणि लांबी पी आर बरोबर 10 सेंटीमीटर तर रेक क्यू आर ची लांबी काढा. कोणता त्रिकोण आहे? पी आर बरोबर किती दिले बाळांनो? 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर लिहितो. अजून दुसरी बाजू दिलेली आहे, कोणती दिलेली आहे? कर्ण काढायचं. आपण या ठिकाणी लिहू शकतो काय
शकतो आरचा वर्ग बरोबर या ठिकाणी लेंथ पी क्यू वर्ग अधिक लेंथ पी आर वर्ग बरोबर आपण समजा तेच मानू मग थोडक्यात लिहितो एक्स चा वर्ग बरोबर आरपी म्हणजे किती दहा अधिक पी क्यू बरोबर किती वर्ग आणि म्हणून एक्स वर्ग बरोबर दहाचा वर्ग शंभर दोघांची बेरीज करा ओला 76 आणि म्हणून बरोबर हा कुणाचा वर्ग आहे माहिती सेमी दिले म्हणून कर्णाची लांबी किती आली 26 सेंटीमीटर मग शब्दामध्ये तुम्ही इथे खाली क्यू मध्ये कर्ण लेन आर क्यू बरोबर 26 सेंटीमीटर फोर ओके ओके सर तिसरं उदाहरण वाचा बाळांनो एल एम एन मध्ये माप कोन एम बरोबर 90 अंश जर एल एम बरोबर 12 सेमी आणि एल एन बरोबर 20 सेमी तर रेख एम एन ची लांबी काढा आणि विचारलेली आहे राहिलेली तिसरी बाजू मग आता मी काय करतो आहे आपल्या सिद्धांताचा वापर करतो आहे पायथागोरस सिद्धांत त्याप्रमाणे कर्णवर्ग म्हणजेच या ठिकाणी लेन एल एन वर्ग चा वर्ग बरोबर या ठिकाणी एम एन लेन एम एन चा वर्ग अधिक एम एल एम एल एम एल सर एम कंसाचा वर्ग बरोबर मग आता एल एम कंसाचा वर्ग 20चा वर्ग बरोबर एल एम एल एम समजा आपण एक्स मानले सेंटीमीटर आणि 400 बरोबर एक्स वर्ग आणि 12 वर्ग 44 एक्स वर्ग बरोबर 44 किती येतात 440 व्हिडिओ नाही ऑन केलास ना एक्स वर्ग बरोबर 16चा वर्ग आणि एक्स बरोबर त्या ठिकाणी 16 एकक तुम्हाला एकच नव्हे काय परिमाण दिले
सेंटीमीटर त्रिकोना मध्ये लेंथ एम एन बरोबर 16 सेंटीमीटर मध्ये लिहायचं आहे. अजून एक उदाहरण चान्स देणार आणि आपण थांबूया. शेवटचं उदाहरण या ठिकाणी चिन्मयी गौरव यस सर वैष्णवी टॉप ऑफ लॅडर ऑफ लेंथ 15 मीटर रिचेस अ विंडो 9 मीटर अबव द ग्राउंड. What is the distance between the base of the wall and that of the ladder? Chala. Very good. Ata paha 15 meter lambi chi ek sidhi zamini pasun 9 meter unchi varin eka khidki pasi pohochte. Tar bhinti cha paya va sidhi che khalche to yamadhe antar kiti ahe? आपण काय करूया आहे आणि आपणाला काय करायची आहे त्या भिंतीला लावायची आहे आणि लिहायची आहे. भिंत आहे बरोबर या ठिकाणी भिंत केलेली आहे इथे आहे काय आहे हा भिंतीचा पाया पाया आणि तिरपी उभी आहे खिडकीला जेव्हा उभी करतात त्यावेळेस ती सिडी अशी खिडकी पर्यंत पोहोचते म्हणून मी लाल रंगाने दाखवलेली सीडीचा पाया हा सीडीचा पाया या ठिकाणी सीडीचा पाया आणि भिंतीचा पाया हे अंतर समजा आपण एक्स मीटर मानलं त्यांनी दिलेल्या बाबी ज्या आहेत त्या इथे लिहू या आकृतीमध्ये. सीडीचा पाया आणि खिडकी यामध्ये जी सीडी आहे त्या सीडीची लांबी आहे 15 मीटर आणि इथे खिडकी आणि भिंतीचा पाया याच्यामध्ये जी भिंत आहे त्याची उंची आहे किती 9 मीटर 9 मीटर आहे बरोबर. मग आता मी या ठिकाणी समजा सीडीचा पाया एक गृहीत धरला भिंतीचा पाया जो आहे तो बी हे गृहीत धरलं आणि इथे ही जी विंडो आहे खिडकी आहे ती सी या ठिकाणी आहे असं गृहीत धरलं तर इथे भिंत आणि पायामध्ये किती अंशाचा कोन होणार भिंत आणि पाया यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होणार बरोबर. मग इथे काटकोन त्रिकोण तयार झाला. मग आता इथे सी म्हणजे काय आपण अभ्यासलेलं आहे खिडकी बरोबर. त्यानंतर ए म्हणजे काय सीडीचा पाया हा पाया आणि तिसरी बाब बी म्हणजे भिंतीचा पाया भिंतीचा पाया हा पाया बरोबर. आता आपण जास्त वेळ जाऊ नये म्हणून मी काय करतो हे
ए जो शिरोबिंदू आहे ती त्याच्या समोरील बाजू सीबी ती किती दिलेली आहे नऊ आणि या ठिकाणी एबी जी आहे हे बाजू आपणाला सी शिरोबिंदू समोरची बाजू मीटर आणि बी जी आहे त्या काटकोन त्रिकोणा समोरील बाजू म्हणजेच कर्ण तो आहे 15 मीटर. मग इथे थोडक्यात लिहितो मी कर्ण वर्ग म्हणजेच लेंथ ए सी चा वर्ग बरोबर लेंथ ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग आणि म्हणून एसी किती आहे 15 त्याचा वर्ग बरोबर लेंथ ए बी किती आहे काढायचे एक्सचा वर्ग अधिक बी सी बी सी ची लांबी आहे 9 वर्ग. मग तुम्हाला माहित आहे 15 वर्ग किती 25 एक्सचा वर्ग आहे तसा अधिक 9 वर्ग 81 चालेल. आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो एक्स वर्ग बरोबर 225 वजा 81 आणि म्हणून एक्स वर्ग बरोबर 225 मधून 81 गेले किती राहतात बोला 144. मग एक्स चा वर्ग बरोबर कुणाचा वर्ग हा 144 12 बरोबर किती येणार 12 एक्स बरोबर किती 12 तुम्हाला आलेला आणि ही 12 काय असणार एक मीटर मीटर. म्हणून आपण विचारलेली बाब त्या ठिकाणी लिहायची आहे काय सीडीचा पाया व भिंतीचा पाया यामधील अंतर 12 मीटर होय. लक्षात आलं सीडीचा पाया व भिंतीचा पाया यामधील अंतर 12 मीटर होय हे शब्दामध्ये शेवटी खाली लिहायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपला सराव संच 48 जो आहे तो सोडवलेला आहे. याचा उपयोजनात्मक आपण फायदा कसा करणार आहोत बघा. समजा एखादी नदी आहे नदी वाहते आहे आणि या नदी मधून भरपूर पाणी त्या ठिकाणी काय होत आहे वाहतय आपणाला त्या नदीची रुंदी मोजायची आहे. मग रुंदी मोजण्यासाठी आपण तर नदीत भरलेल्या नदीमध्ये जाऊ शकत नाही. मग या पायथागोरस थेरमचा वापर सुद्धा करून आपण उदाहरण ती रुंदी किंवा नदीचं पात्र जे आहे ते मोजू शकतो. कस तर या ठिकाणी समजा ही नदी आहे नदीच्या पलीकडचा तीर आहे त्याच्यावरच एखादा बिंदू घ्यायचा एखादं झाड घ्यायचं या नदीच्या अलीकड आपण इथं उभे आहे असं गृहीत धरायचं आणि इथून आपण चालत पुढे पुढे आल्यानंतर पुन्हा या बाजूला चालत यायचं आणि 1 2 3 1 2 आणि 3 हे 3 बिंदू जे आहे एका सरळ रेषेत येईपर्यंत मागे चाललं की तुम्हाला या ठिकाणी एक काटकोन त्रिकोण तयार होईल. इकडची जी बाजू ही जी बाजू असेल ही तीच या नदीच्या पात्राची त्या ठिकाणी काय असते रुंदी असते एवढं मला सांगायचं. हा प्रयोग करून पहा. आणि दुसरा प्रयोग मी तुम्हाला सांगणार आहे करण्यासाठी मला तुमच्याकडनं अपेक्षा एवढी आहे की एक काटकोन त्रिकोण काढा बॉक्स असे 3 एकमेकाला चिकटवा 3 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर आणि त्याच्या बॉक्स मध्ये मोहरी भरायची एकमेकाला चिकटवून त्याला छिद्र जे आहेत ती पाडायची आहेत त्या बॉक्सला की जेणेकरून कर्णावरील जे चौरस आहे त्याच्यामध्ये भरलेली मोहरी या दोन्हीही बाजूला जे चौरस अगोदर आपण काढलेले आहेत ना त्याच्या मध्ये ते जातील. किंवा हा बॉक्स उलटा केला तर या दोन्ही चौरस यांच्या
या बाजूंच्या वर असणारा चौरस या बाजूच्या वर असणारे जे चौरस आहे त्यांच्यामध्ये भरलेली मोरी कुठं येईल या ठिकाणी कर्णावरील चौरसांच्या बॉक्समध्ये येईल. तुमच्या लक्षात येईल की ह्या दोन्हीही चौरसांमध्ये जेवढी भरलेली मोहरी होती ती एकत्र आली की कर्णावरील चौरसांच्या त्या पूर्ण क्षेत्रफळामध्ये व्यापते. तर हा एक प्रयोग तुम्ही करा उपयोजनात्मक पायथागोरस थेरम संदर्भात तुम्ही हा प्रयोग करून ग्रुपवर टाकायचा. इवन एखादा व्हिडिओ तयार करा आणि तो ग्रुपवर पाठवा. धन्यवाद. Thank you, sir. Bye.